नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर वॉट इज द रोल ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनेटरी इन्स्पेक्टर ॲक्च्युअल फील्डवर काय काम करत असतो आणि uh, त्यांची uh, काय जबाबदाऱ्या असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण समजून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आता जी महानगरपालिकेची भरती येणार आहे त्या अनुषंगाने हे व्हिडिओ सुर सिरीज सुरू आहे हे पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पूर्ण सिलेबसनुसार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला शिक्षा मंत्र्या ॲपवर पूर्ण कोर्स लाँच करून दिलेला आहे त्याचबरोबर याच्यासाठी आपण एक पुस्तकसुद्धा अवेलेबल करून देणार आहोत जे मराठीत राहील मराठीत जवळपास पूर्ण महाराष्ट्रात पुस्तक अवेलेबल नाही आहे आणि त्यामध्ये मी पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे ठीक आहे तर बघा हा माझा अनुभवाचा आधार मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर काम केलेलं आहे आणि नगरपालिकेला म्हणजेच छोटे जी नगरपंचायत नगरपालिका आहे तिथे सुद्धा काम केलेलं आहे तर ॲज अ दिनचर्या कशी असते सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पूर्ण कामं कशी असते दिनचर्या कशी असते काय काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि आपली काय कार्यप्रणाली असते आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण मार्गदर्शन मी करणार आहे ठीक आहे तर बघा सॅनेटरी इन्स्पेक्टर व्हॉट इज द रोल ऑफ सॅनेटरी इन्स्पेक्टर ओके तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर तुम्ही जॉईन झाल्यावर तुम्हाला काय काय कामं असतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला या प्रकारची एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे एक असंच आपण साधा नकाशा काढला एक सॅनिट एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिका आहे मोठ्या मोठ्या जसे मुंबई महानगरपालिका आहे पुणा आहे नागपूर आहे अकोला अमरावती जे जे आहे तर अशी एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला जॉईन मिळाली ते पूर्ण म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला सांभाळावी लागत नाही तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ एक्झाम्पलमध्ये जवळपास साठ ते सत्तर सेंट्रल इन्स्पेक्टर काम करत असतात साठ ते सत्तर लोकं असतात ठीक आहे तर या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रभाग असतात तुम्ही स्वतः जिथे राहत असेल ते प्रभाग रचनेनुसार तुमच्या प्रभागाचे नगरसेवक वगैरे असतात ठीक आहे तर असं अशा प्रकारे प्रभाग असतात प्रभागरचना प्रभाग नंबर एक दो तीन अशा प्रकारचे प्रभाग असतात आणि या प्रभागांना ए दोन या तीन प्रभाग मिळून एक सॅनेटरी इन्स्पेक्टर नियुक्त केला जातो दोन या तीन सॅ प्रभाग मिळून म्हणजे या दोन या तीन प्रभागाची संपूर्ण स्वच्छतेची जबाबदी जारी सॅनेटरी इन्स्पेक्टरकडे असते म्हणजे तिथे होणारी स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देण्याचं काम हे सॅनेटरी इन्स्पेक्टरचं असतं ठीक आहे आता हे सॅनेटरी इन्स्पेक्टर झालं टोटल असे भरपूर प्रभाग असतात जवळपास कोणत्या कोणत्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे साठ सत्तर ऐंशी असे प्रभाग असतात दोन या तुम्हाला कधी कधी एकच प्रभाग दिला जातो ठीक आहे कधी कधी दोनही दिले जाते ते डिपेंडिंग असतं नंबर ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टरवर ठीक आहे तर तिथे तुम्हाला पोस्टिंग दिल्यावर दोन तीन प्रभाग दिले जाईल आणि तुम्हाला ते पूर्ण सॅनिटेशन सांभाळावं लागेल आता तुम्हाला सॅनिटेशन सांभाळावं लागेल म्हणजेच काय करावं लागेल ठीक आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर जॉईन झाल्यावर हे एस आहे म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर तर तुमच्या खाली जमादार असतो ज्याला मुकादम म्हणतात कुठे जमादार म्हणतात कुठे बिटप्यून म्हणतात कुठे असिस्टंट सॅनेटरी इन्स्पेक्टर म्हणतात म्हणजेच हे आहे तुमचं ए एस आय हा झाला असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर ठीक आहे जवळपास आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये दोन या तीन असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये असतात ठीक आहे आणि या असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये सफाई कामगार असतात ठीक आहे सफाई वर्कर सॅनिटरी वर्कर या सफाई या असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये असतं ठीक आहे आता हे जवळपास कुठे ते डिपेंडिंग असतं एरिया किती मोठा आहे त्या अनुषंगाने असतं कुठे नव्वद असतात कुठे शंभर असतात किंवा कधी कधी सुद्धा असू शकतात मग ते डिपेंडिंग असते सॅनेटरी असिस्टंट सॅनेटरी दोन दोन तीन तीन चार चार असतात तर एका एस आयच्या अंडरमध्ये चार असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा दोन पण असू शकतात आणि हे नंबर ऑफ ते एरियावर डिपेंड असते की किती सफाई कामगार तुमच्या अंडरमध्ये काम करत आहे ठीक आहे अशा प्रकारे असतो आणि सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या वरती सिनियर सॅनेटरी इन्स्पेक्टर यस यस आय म्हणजे सिनियर सॅनेटरी इन्स्पेक्टर ठीक आहे आणि सिनियर सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या वरती कोण असतो sanitary superintendent superintendent ऑफ sanitary इन्स्पेक्टर superintendent ऑफ sanitary इन्स्पेक्टर हे sanitary Inspector, सुप्र सिनियर सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या वरती असतो ठीक आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला प्रमोशन कसं मिळणार ॲज अ सॅनेटरी इन्स्पेक्टर लागल्यावर तर तुम्ही एस आयचे सिनियर एस सॅनेटरी इन्स्पेक्टर होऊ शकता किंवा मग सॅ सॅनिटरी इन्स्पेक्टर सुप्रिंडेंट बनू शकता ठीक आहे तर या सु सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये जवळपास दहा किंवा कुठे बारा किंवा पंधरा असे सॅन्ट्रल इन्स्पेक्टर असतात ठीक आहे या सिनियर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये कोण असतो असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे जमादार ठीक आहे आणि अस जमादारच्या अंडरमध्ये कोण असते सफाई कामगार ठीक आहे आता हे कशा प्रकारे दिनचर्या असते ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर तुम्ही पोस्टिंगवर पोस्ट झाल्यावर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे सॅनिटेशन सफाई ही सर्वात महत्वाचं मॉर्निंगला स्टार्ट होऊन जाते मॉर्निंगला सुरू झाली मॉर्निंगला सुरू झाल्यावर काय असतं मिटवून घेऊ आपण मॉर्निंगला सफाई सुरू झाली तर मॉर्निंगला तुम्हाला इथं जाय जाणं आहे हे एक पर्टिक्युलर एक ठिकाणी तुमची हजरी होते एखाद्या ठिकाणी सर्व सॅनिटरी वर्कर जमा होतात तिथे तुम्ही गेले तिथे सर्वजण जमा असतात असे आणि तुम्ही गेल्यावर तिथे तिथे प्रेझेंटी वगैरे ते घेणं त्याचबरोबर हे सगळं असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरच बघतो पण आपल्याला त्यावर लक्ष द्यावं लागत असते की ते व्यवस्थित हजेरी लावत आहे का आपली सिग्नेचर लागते तिथे आणि आपल्याला ते त्यावर सर्व वॉश ठेवावं लागतं ठीक आहे मग तिथे गेल्यावर तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळे आपापल्या कामावर त्यांना पाठवले जाते एकदा प्रेझेंटी झाली की आणि सगळे आपापल्या कामावर गेले की त्यानंतर आता सध्या तर बायोमेट्रिक सिस्टीम आहे तर बायोमेट्रिक्सनी हजरी प्रेझेंटी लागते तर तेवढा प्रॉब्लेम होत नाही जी पी एस फोटो वगैरे काढावे लागते कोण प्रेझेंट आहे कोण अब्सेंट आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित बघावं लागतं ठीक आहे त्यानंतर सर्व आपापल्या कामावर एक सॅनिटरी इन्स्प सॅनिटरी सुपरवायझर सफाई कामगार आहे त्यांना पर्टिक्युलर कामं नेमून दिलेली असतात ते त्यांच्या रोजच्या कामावर चालली जातात जर कोणी अब्सेंट असलं तर त्यांची कामं त्यांना डिवाईड करून देणं हे मुकादमचं म्हणजेच असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच असिस्टंट सॅनेटरी इन्स्पेक्टर संपूर्ण फील्ड व्यवस्थित सांभाळतो ठीक आहे तुम्हाला त्याच्यावर वॉश ठेवावं लागतं ते कुठे काही गडबड होत आहे का कुठे कचरा संग्रहून आहे का कुठे काही होत आहे का तर हे तुम्हाला असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरला ऑर्डर द्यावी लागतात की असं असं व्यवस्थित होत नाही हे करून घ्या किंवा मग इथे ते कचरा संग्रहित आहे तो उचलून घ्या किंवा काही एक्स्ट्रा कामं आली तर ते त्यांच्याकडून आपल्याला असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टरला ऑर्डर देऊन ते करून घ्यावं लागतं असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर सफाई कर्मचाऱ्यांकडून सॅनिटरी वर्करकडून ते कामं करून घेतात ठीक आहे हे संपूर्ण दिनचर्या असते त्याचबरोबर मग सॅनिटरी इन्स्पेक्टर काय करत असतो त्या एरियामध्ये पूर्ण राऊंड मारत असतो गाडीने त्याच्या आणि त्याला जर कुठे काही गडबड दिसली तर तो सरळ नोट डाऊन करतो आणि जो असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो म्हणजे जमादार असतो त्याला रिपोर्टिंग करतो की हे 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 करून घे हे हे राहिलेलं आहे हे करून घ्या ठीक आहे आणि मला त्याची रिपोर्टिंग करा म्हणजेच पूर्ण रिपोर्टिंग घ्यावी लागतात म्हणजे तुम्हाला मला ते फोटो पाठव ते झाले की नाही झालं आहे ते पूर्ण कंप्लीट एरियाची रिस्पॉन्सिबिलिटी एज अ सॅनिटरी इन्स्पेक्टरची असते ठीक आहे तिथे व्यवस्थित स्वच्छता होते की नाही याची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टरची असते ठीक आहे त्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंटेशनचे कामं असतात जे तिथे तुमचं ऑफिस नेमून दिलेलं आहे त्या ऑफिसमध्ये जाणं कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आहे मेडिकल लिव्ज आहे त्यांच्या ज्या काही लिव्ज आहे त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं त्यानंतर त्यांची प्रेझेंटी व्यवस्थित मेंटेन करणं त्यानंतर त्यांचा पेमेंट आहे हे त्या सर्व गोष्टी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मेन ऑफिसला पाठवणं हे कामं सॅनिटरी इन्स्पेक्टरचे असतात त्यानंतर ॲज अ एक्स्ट्रा कामं म्हणून तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे काही हॉटेल्स आहे त्यानंतर तुमच्या एरियामध्ये काही पॉलिथिन्स म्हणजे आता पन्नास मेक्रॉनच्या खालच्या ज्या पॉलिथिन्स आहे त्यावर बंदी आहे तर जर महानगरपालिकेमधनं ऑर्डर आले की यावर बंदी घाला तर तुम्हाला धाड टाकायचे कामं असतात म्हणजे तुमचे असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि तुम्ही मिळून तुमच्या एरियामध्ये जे काही हॉटेल्स आहे दुकान आहे तिथे धाड टाकण्याचे कामं त्यांच्याकडनं जुर्माना घेण्याचे कामं हे कामं असतात त्यानंतर तुम्हाला आता स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे स्वच्छता सर्वेक्षण तर जेव्हा स्वच्छता सर्वेक्षण असते किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जे काही ऑर्डर्स महानगरपालिकेकडनं मिळतात त्यावर तुम्हाला कामं करावी लागत असतात आता त्यामध्ये काय काय झालेलं आहे तर सर्वात आधी म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरला जनजागृती जास्तीत जास्त करावी लागत आहे आता जनजागृती कशी करायची तर जनजागृतीसाठी तुम्हाला शाळे शाळेंमध्ये जावं लागतं शाळेंमध्ये मुलांना समजून सांगा लागतं की कचरा हा तुम्ही ओला सुका वेगवेगळा द्या त्याचबरोबर ओला कचऱ्याचं खत निर्मिती केल्या कशी जाते त्याचबरोबर कशाप्रकारे कचरा पूर्णपणे नष्ट होईल तर ह्या हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालेले आहे त्यामुळे तुम्हाला ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर कामं हे करावी लागत असतात ठीक आहे तुम्हाला तुमचे एरिया कितीच जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे लागत असतात तर असे भरपूर कामं आहे हे महानगरपालिकेत करावे लागत असतात स्वच्छ सर्वेक्षण जेव्हापासून लागू झालेलं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला भरपूर कामं वाढलेली आहे भरपूर कामं करावी लागत असतात ठीक आहे तर या प्रकारे एक सॅनिटरी इन्स्पेक्टरची दिनचर्या असते त्याचबरोबर जर सांगायचं झालं नगरपालिका म्हणजे नगर, का नगर परिषदांमध्ये काय असतं हा तर संपूर्ण कामं असतात त्याचबरोबर तुम्हाला डम्पिंग यार्ड म्हणजेच जिथे कचरा घनकचरा संकलन केंद्र म्हणजेच जिथे पूर्ण कचरा येतो आणि त्यावर जे प्रोसेस होते त्या कामाकडे पण सुद्धा लक्ष द्यावं लागते महानगरपालिकेत स्पेशली डम्पिंग यार्डसाठी वेगळा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो परंतु जर तुम्ही नगरपालिकेत जर लागत आहात तर तिथं तुम्हाला हे तर सगळं सफाई कामगारची कामं पाहावंच लागेल परंतु तुम्हाला डम्पिंग याडचे सुद्धा कामंकडे लक्ष द्यावे लागत असतात ठीक आहे तिथेसुद्धा असिस्टंट असतात परंतु तुम्हालासुद्धा लक्ष द्यावे लागते म्हणजेच ओल्या ओल्या कचऱ्यापासून व्यवस्थित खत निर्मिती होत आहे का त्याचबरोबर सुका कचरा हा व्यवस्थित एम आर एफ सेंटरला जातो आहे का तिथे त्याची काय रिसायकलिंग प्रोसेसला रिसायकलिंग कंपनीला कशाप्रकारे पाठवल्या जात आहे का आता तुम्हाला मी शून शून्य कचरा प्रणाली कशी असते ते समजून सांगतो ठीक आहे तर शून्य कचरा प्रणाली बघा तर झिरो वेस्ट सिस्टीम आता शून्य कचरा प्रणाली काय आहे हे समजून सांगतो तर झिरो वेस्ट सिस्टीम जी आहे ती कशी असते की आ, आता इतका कचरा निर्माण जर कचरा हा सायंटिफिफिकली जर त्याला आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही तर इतका वाढून जाईल की लोकं कमी पडेल आणि कचरा जास्त होईल ठीक आहे मग आता झिरो वेस्ट सिस्टीम कशी लागू होईल तर त्यावर काम करण्यासाठी काय झालं आहे गव्हर्नमेंटनी काही त्याच्यावर स्टडी केली आणि आता काय केलेलं आहे की दोन कचरा हा तुम्ही बघ बघितला असेल Uh, कचरा जास्तीत जास्त तुम्हाला ऐकू येत असेल कचरा गाडीवर किंवा ते गाणं वाचायचं की ओला कचरा वेगळा द्या सुका कचरा वेगळा द्या हे भरपूर तुम्हाला सांगितलं जात आहे तर ते का कशासाठी सांगितलं जात आहे की ओला जो कचरा आहे ओला आणि हा सुका ठीक आहे ओला आणि सुका ओला स कचरा वेगळा द्या तुमच्या घरी निघाले भाजीचं किंवा अन्नाचं तर तुम्ही ते, ते वेगळं द्या सुका कसं तुमच्याकडे खरडा निघत आहे तुमच्याकडे काही कास निघत आहे तुमच्याकडे रवर निघत आहे किंवा सुक्या कचऱ्याचे जेही प्रकार आहे ते निघत आहे तुम्ही तो वेगळा द्या ठीक आहे तो का बरं वेगवेगळा द्या जर तो हा कचरा जेव्हा डम्पिंग यार्डवर जातो म्हणजे जिथे पूर्ण कचरा जमा होतो त्याला डम्पिंग यार्ड म्हणतात कचरा संकलन केंद्र ठीक आहे तर तिथे जेव्हा जातो तर तिथे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना ते, ते सेग्रिगेट करायला त्रास खूप होतो तो कचरा असतो तेही लोक असतात तर त्यांना सेग्रिगेट करायला खूप त्रास होतो आणि ते सेग्रिगेशन केल्यानंतर तरी पण ते एकदा सेग्रिगेट करतात आणि सेग्रिगेशन केल्यानंतर सगळ्याच डम्पिंग यार्डवर जवळपास नगरपालिकेमध्ये जिथे जिथे मी आता काम करतो मी स्पेशली तुम्हाला व्हिडिओ दाखवून दिल त्याचा तर नगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे टाके बनवले असतात ह्या टाका समजून झाला असे टाके बनवले असतात हा जाण्याचा रस्ता आहे असे टाके बनवले मग त्यामध्ये काय के जाता। केले जातात हा ओला कचरा टाकला जातो जितकाही ओला कचरा त्याला व्यवस्थित वेगवेगळा म्हणजे काही जर चुका मिक्स झालेला असला तरी त्याला अलग काढून ओला कचऱ्याचा टाकला जातो आणि हा ओला कचरा चाळीस ते पन्नास दिवस इथे प्रोसेस केली जाते यावर म्हणजे याच्यावर कल्चर मारलं जाते कल्चर काय करतं ते ओल्या कचऱ्याला खतामध्ये कन्वर्ट करतं तर इथून काय बनतो ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होते जे झाडांना गार्डनला किंवा शेतीच्या कामाला यूज होतो ठीक आहे आणि जो सुका कचरा असतो तर सुक्या कचऱ्याचे असे पार्टेशन बनवले असतात म्हणजे इथे खरडा येईल इथे काच येईल इथे रबर येईल म्हणजे जितके पण खडे ओल्या सुक्या कशाचे प्रकार आहे ते संपूर्णसे पार्टिशन्स एम आर एफ सेंटर बनवले जाते आणि तिथे ते टाकल्या जातो म्हणजे तिथे साठवून ठेवले जाते आणि मग रिसायकलिंग कंपनीला याच हे सगळं व्यवस्थित वेगवेगळं करून दिल्या जातं आणि याने काय होतं की म्युन्सिपल कॉर्पोरेशनला किंवा म्युन्सिपल काउन्सिलला जे काही थोडंबहुत रेव्हेन्यू जनरेट होतं आणि तेच कामात येतं ठीक आहे आणि त्यानंतर सुका कचरा सु ओल्या कचऱ्यापासून निर्मिती होऊन जाते ते गार्डनच्या किंवा शेतीच्या कामाला किंवा विक्रीच्या कामाला कामात येतं तर अशा प्रकारे झिरो वेस्ट सिस्टीम म्हणजे कचरा संपूनच जातो ना ओला कचरा संपून जातो सुका कचरा संपून जातो तर यामुळे काय होतं झिरो वेस्ट सिस्टीम लागू होते आता तुम्ही म्हणाल मेडिकल वेस्टचं काय तर मेडिकल वेस्ट जे आहे येतं ते स्पेशली त्याची काही एक ब्रांच असते किंवा एखादी कंपनीला स सा, हॉस्पिटलला सांगितले जाते की त्यांनाच तुम्ही द्या आमच्याकडे देऊ नका आणि जर काही आला सुद्धा तर इन्सुनेरेशन मशीन इन्सिनरेशन ओके व्यवस्थित समजून घ्या इन्सिनरेशन मशीनच्या अंतर्गत त्याला ज्वलंत क्रिया त्याला ज्वलंत क्रिया करून ती नष्ट केला जातो ठीक आहे त्यांनी काय होतं इन्सिनरेशन मशीननी की पोल्युशन होत नाही आणि तो व्यवस्थित जळून जातो ठीक आहे तर प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते ठीक आहे ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे फील्डवर राहत असताना व्यवस्थित स सॅनिटरी असिस्टंटला जे काही तुमचे असिस्टंट असतात त्यांना व्यवस्थित तुम्हाला बोलणं तुम्हाला फील्डवर काम करण्याची आवड तुमच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन चांगलं असणं गरजेचं आहे तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगलं असणं गरजेचं आहे तुम्हाला डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्हाला वेळेवर व्यवस्थित डिसिजन घेता आलं असणं गरजेचं आहे तर ह्या सगळे तुमच्यात गुण असणं गरजेचे असते ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर इम्पॉर्टंट भूमिका काय असते त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे याच्या स्पेशल व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे तुम्हाला एक एक व्हिडिओ मी अवेलेबल करून देईल चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत राहा व्यवस्थित समजून सांगणार आहे प्रत्येक गोष्ट अभ्यासाचा सिलेबससुद्धा मी संपूर्ण कवर करणार आहे आणि आजसाठी फक्त एवढंच थँक्स फॉर वॉचिंग बेस्ट ऑफ कॉरिअर करिर